पाठ आशय व स्वाध्याय इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन आपण असे घडलो पाठ क्रमांक 9 स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती। सर्वप्रथम आपण पाठ आशय जाणून घेऊया। त्रियू पद्धती। ख्रिश्चन थॉमसन याने पुराण वस्तूंच्या संग्रहांचे वर्गीकरण करताना त्रियुग पद्धत अंमलात आणली। मानवाने हत्यारे व अवजारे तयार करण्यासाठी जे धातू वापरले त्यावरून त्याने या कालखंडाचे अश्मयुग, ताम्रयुग व लोहयुग असे वर्गीकरण केले। यामध्ये दगडाची हत्यारे ज्या काळात वापरली गेली त्याला अश्मयुग असे नाव देण्यात आले। तांब्याची हत्यारे आणि इतर वस्तू ज्या काळात वापरल्या गेल्या त्याला ताम्रयुग असे नाव देण्यात आले। तर लोखंडाची हत्यारे आणि इतर वस्तू ज्या काळात वापरले गेले त्यास लोहयुग नाव देण्यात आले, ताम्रयुग। तर मानवाने सर्वप्रथम सोने हा धातू वापरला। सोने निसर्गतः नरम असल्याने त्याची हत्यारे व अवजारे करता येण्यासारखी नव्हती। सोन्यानंतर मानवाला तांबे हा धातू सापडला। ज्या काळात मानवाने हत्यारांसाठी व अवजारांसाठी तांबे हा धातू वापरायला सुरुवात केली त्या काळाला ताम्रयुग असे म्हणतात। तांब्यानंतर मानवाला लोखंडाचा शोध लागला, चाकाचा शोध। ताम्रयुगाचा काळ हा नव्या नव्या शोधांचा आणि वेगाने होणाऱ्या बदलांचा होता। याच काळात मानवाला महत्त्वाचा असा चाकाचा शोध लागला। मातीची भांडी घडवणाऱ्या व्यक्तींनी सर्वप्रथम चाकाचा उपयोग केला असावा। व्यापार व वाहतूक। मातीची भांडी चाकावर घडवायला सुरुवात केल्यावर उत्पादनात वाढ झाली। नगरात कारागिरांच्या वस्तींचे विभाग निर्माण झाले। कच्चा माल सहजतेने उपलब्ध होणाऱ्या आणि व्यापाराच्या दृष्टीने सोयीच्या अशा गावांचा विस्तार झाला। वाढत्या व्यापारामुळे वाहतुकीच्या पद्धतीत बदल होणे गरजेचे होते। याच काळात मानवाने चाकाच्या गाड्या वापरायला सुरुवात केली। नगरांचा उदय। दूरवर पसरलेला व्यापार, मालाची जलद वाहतूक आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारी उत्पादनांची केंद्रे यांमुळे अनेक प्रकारची कामे करणारे लोक एके ठिकाणी आले आणि त्यामुळे नगरे उदयाला आली। लिपीचा उदय। वाढलेल्या व्यापाराच्या आणि उत्पादनाच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवणे आवश्यक झाले। सांकेतिक खुणा आणि चिन्हे यांचा वापर नोंदी करण्यासाठी आधीच्या काळातही होत होताच। सांकेतिक खुणा असलेली खापरे उत्खननात मोठ्या संख्येने मिळतात। व्यापार आणि उत्पादन यांच्यात झालेली वाढ आणि नोंदी ठेवण्याचा वाढता व्याप यांसारख्या कारणांमुळे आधीपासून वापरात असलेल्या सांकेतिक खुणा आणि चिन्हे यांमध्ये सुधारणा केल्या गेल्या, त्यांच्यावर संस्करण केले गेले। अशा रीतीने प्रत्येक संस्कृतीची आपापली लिपी तयार झाली। नागरी समाजव्यवस्था। व्यापारातील भरभराटीमुळे जगभरातील प्राचीन नागरी संस्कृतींचा उदय आणि विकास झाला। नवाश्म युगातील कृषी संस्कृतीवर नागरी संस्कृतीचा पाया आधारलेला होता। कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धांवर आधारलेले सामूहिक आचार व उत्सव यांना महत्त्व आले। मंदिरे उभारली जाऊन नगरांच्या शासन व्यवस्थेचे अधिकारही मंदिर प्रमुखाला मिळाले। मंदिरांचे प्रमुखपद आणि राजपद ही दोन्ही पदे नागरी समाजव्यवस्थेत एकाच व्यक्तीच्या हाती एकवटली। आता आपण पाठावर आधारित स्वाध्याय सोडूया। प्रश्न पहिला। पुढील गोलातून
वस्तूंच्या काळाच्या वर्गवारीचे तीन गट शोधा व ते संबंधित घटकांपुढे लिहा. अ दगडाची हत्यारे अश्मयुग, आ तांब्याची हत्यारे व इतर वस्तू ताम्रयुग, ई लोखंडाची हत्यारे व इतर वस्तू लोहयुग. प्रश्न दुसरा, पुढील घटक काळानुसार योग्य क्रमाने लिहा. अ तांबे, सोने, लोखंड. काळानुसार योग्य क्रम, सोने, तांबे, लोखंड. आ ताम्रयुग, लोहयुग, अश्मयुग. काळानुसार योग्य क्रम, अश्मयुग, ताम्रयुग, लोहयुग. प्रश्न तिसरा, पुढील घटनांचे परिणाम लिहा. अ तांबे या धातूचा शोध. तांबे या धातूचा शोध लागल्यामुळे मानवाला हत्यारे व अवजारे बनवता येणे शक्य झाले. आ चाकाचा शोध. चाकाचा शोध लागल्यामुळे मातीची सुबक भांडी मोठ्या प्रमाणात तयार करता आली व व्यापार वाढला. ई लिपीचे ज्ञान. लिपीचे ज्ञान झाल्यामुळे व्यापाराच्या आणि उत्पादनाच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवणे शक्य होऊन प्रत्येक संस्कृतीची आपापली वेगळी लिपी तयार झाली. प्रश्न चौथा, टिपा लिहा. अ धातूचा वापर. मानवाने हत्यारांसाठी आणि अवजारांसाठी केलेल्या धातूंच्या वापरावरून ख्रिश्चन थॉमसेन याने या कालखंडाची अश्मयुग, ताम्रयुग व लोहयुग अशी वर्गवारी केली. मानवाने सर्वप्रथम सोने या धातूचा दागिने बनवण्यासाठी वापर केला, परंतु सोने निसर्गतः अति नरम असल्याने अवजारांसाठी त्याचा उपयोग नव्हता. त्यानंतर त्याला तांबे या धातूचा शोध लागला. या काळात मानवाने तांबे या धातूचा अवजारांसाठी मोठ्या प्रमाणात वापर केल्याने या कालखंडाला ताम्रयुग असे म्हणतात. त्यानंतर मानव लोखंडाची हत्यारे वापरू लागल्याने या युगाला लोहयुग असे म्हणतात. आ नागरी समाजव्यवस्था. नवाश्म युगातील कृषी संस्कृतीवर नागरी संस्कृतीचा पाया आधारलेला होता. कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धा व त्यावर आधारलेले सामूहिक आचार आणि उत्सव यांना नागरी संस्कृतीत महत्त्व प्राप्त झाले. या समाजव्यवस्थेत नगरांमध्ये भव्य मंदिरे उभारली गेली. नगराच्या शासनव्यवस्थेचे अधिकारही मंदिर प्रमुखांच्या हाती एकवटले गेल्याने मंदिरांचे प्रमुखपद व राजपद ही एकाच व्यक्तीकडे गेली. जगातील प्राचीन नागरी संस्कृतींची ही सुरुवात होती.